महाविद्यालय सुरू झाल्यामुळे पालक आणि विद्यार्थ्यांची शालेय पुस्तके खरेदीची लगबग वाढली आहे. हीच बाब हेरून सायबर गुन्हेगारांनी आता पुस्तके विकत घेणाऱ्या विद्यार्थ्यांना लक्ष्य केले असून पुस्तके विक्री करणाऱ्या राज्यातील नामांकित दुकानाच्या नावाने बनावट संकेतस्थळ तयार करून आर्थिक फसवणूक केली जात आहे. अनेक पुस्तकालयात पुस्तके उपलब्ध नसल्याने पालक विद्यार्थी ऑनलाईन पुस्तके खरेदी करतात, त्याचाच हे सायबर गुन्हेगार गैरफायदा घेत आहेत. राज्यातील जवळपास 2600 जास्त जणांची ऑनलाईन पुस्तकं खरेदी करताना फसवणूक झाली असून महाराष्ट्र सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात आल्या आहेत. ऑनलाईन खरेदी करताना पुस्तके उपलब्ध असलेल्या दुकानांची यादी इंटरनेटवर शोधली जात असताना हवी असलेली पुस्तके बनावट संकेतस्थळावर उपलब्ध असल्याचा दावा सायबर गुन्हेगार करतात. पुस्तकांची 10% रक्कम भरण्यास सांगितले जाते, त्यासाठी QR कोड पाठवण्यात येतो. तो कोड स्कॅन केला की काही कळायच्या आतच खात्यातून मोठी रक्कम सायबर गुन्हेगारांच्या खात्यात वळती होते. सायबर गुन्हेगारांनी अनेक उच्च शिक्षकांची अशीच फसवणूक केली आहे, यामध्ये काही पोलीस अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. हे सायबर गुन्हेगार पुस्तक विक्रेत्यांच्या नावाने स्वतःचे दूरध्वनी क्रमांक संकेतस्थळावर देतात. ग्राहकांनी संपर्क केल्यानंतर लगेच पैसे पाठवण्यासाठी लिंक किंवा QR कोड पाठवून फसवणूक होते.